नमस्कार, मी सुलेमान तंबोरी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। चिखलठाणे येथे उजनी जलाशयातील दुर्घटनेत एकाचा मृत्यू। इनोवा खड्ड्यात पलटी होऊन एकाचा मृत्यू तर एक जण जखमी। घोडेश्वर येथे मातंग स्मशानभूमी नसल्यामुळे मागासवर्गीय व्यक्तीवर रस्त्यावर अंत्यसंस्कार। सोलापूर जिल्ह्याच्या वर्धायणी 100% पेक्षा जास्त पाणी साठा शिल्लक। 27 जानेवारी पासून शेतीसाठी पाणी सुटण्याची शक्यता। सरकोलीत यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा। स्थानिक महसूल अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची आम आदमी पार्टीकडून झाली मागणी। ब्रह्मपुरीतून 24,000 शेळ्या चोरट्यांनी पळवल्या। अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। चिखलठाणा तालुका करमाळा येथे शुक्रवारी दिनांक 14 सकाळी 11 सुमारास ही घटना घडली। यामध्ये एक तरुण वृद्ध व एक जण बेपत्ता आहे। मकर संक्रांतीच्या सणासुदीच्या दिवशी चिखलठाणा परिसरात हळहळ व्यक्त होत होती। या घटनेची माहिती अशी की समीर याकूब सय्यद राणा चिखलठाणा तालुका करमाळा हा बेपत्ता युवक नेहमीप्रमाणे मासेमारी करण्यासाठी सोबत मुंबईहून आलेले 4 पाहुण्यांना फेरफटका मारण्याच्या नादाने मासेमारी करण्यासाठी गेला असता उजनी धरणातील जलाशयात पोहण्यासाठी अल्ताप शेख याने उडी घेतली। त्याला पोहता येत नव्हते, तो पाण्यात गटांगळ्या काहून बुडू लागला। तेव्हा त्याला वाचवण्यासाठी समीर याकूब सय्यद वय 29 यांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली। तेव्हा अल्ताप शेख वय 18 राहणार घाटकोपर मुंबई यांनी समीरला मिठी मारल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले। तेव्हा मासेमारी ही समीरच्या अंगलट आली। समीरचा मृतदेह सापडला नाही, तो बेपत्ता आहे। अल्ताप शेखचा मृतदेह सापडला। समीरला शोधण्यासाठी रात्री 7 वाजेपर्यंत शोध मोहीम राबवण्यात आली। नंतर अंधारामुळे ही शोध मोहीम थांबवण्यात आली। होडीतील इतरांना पोहता येत नसल्याने त्याने आरडाओरडा केला, त्यामुळे परिसरातील मच्छीमारासह शेतकरी तेथे आले, परंतु तोपर्यंत दोघेही बुडालेले होते। करमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप घटनास्थळी दाखल झाले। मच्छीमार शेतकरी या सर्वांनी मिळून शोध कार्य सुरू केले, परंतु दुपारी 3:30 सुमारास अल्ताफचा मृतदेह सापडला आणि समीर शेखचा मृतदेह सापडलाच नाही। फार वेळ शोधाशोध केल्यानंतर सायंकाळी अंधार पडू लागल्याने 7 सुमारास शोध मोहीम थांबवण्यात आली। अल्ताफचा मृतदेह शव विच्छेदनासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आणि करमाळा पोलीस ठाण्यात या दुर्दैवाची नोंद करण्यात आली। आष्टी तालुका पंढरपूर रस्त्यावर इनोवा गाडीला कुत्रे आडवे आल्याने स्टेअरिंग वरचा ताबा सुटून व अचानक ब्रेक मारल्याने गाडी खड्ड्यात पलटी होऊन एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला। आत्माराम नाथा पोटवडे असे मृताचे नाव आहे। याबाबत माहिती अशी की आष्टी पंढरपूर रस्त्यावरील कदम वस्ती जवळ भरधाव वेगात आलेली इनोवा कार नंबर MH 1479 ही गाडी आष्टीवरून पंढरपूरला निघाली असता कदम वस्ती जवळ आली, तेव्हा रस्त्यामध्ये अचानक कुत्रे आडवे आले। त्याला वाचवण्याच्या नादात ड्रायव्हरचा स्टेअरिंग वरील ताबा सुटला आणि त्याने जोराने ब्रेक मारल्याने गाडी रस्त्याच्या कडेला पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये आत्माराम नाथा पोटवडे व 35 तालुका मावळ जिल्हा पुणे याचा मृत्यू झाला तर प्रज्वल रामदास गिरी गोसावी वय 22 राहणार खरपोडा तालुका खेड जिल्हा पुणे हा ड्रायव्हर जखमी झाला। या दोघांनाही पंढरपूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता आत्माराम पोटोडे हे मृत्यू म्हणून डॉक्टरांनी घोषित केले तर जखमी ड्रायव्हर प्रज्वल गिरी गोसावी यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले। या अपघाताची नोंद मोहोळ पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे। पुढील तपास मोहोळ पोलीस करीत आहेत। घोडेश्वर तालुका मोहोळ येथे एका 45 मागासवर्गीय व्यक्तीचे निधन झाले होते। मात्र गावात मातंग समाजासाठी स्मशानभूमी नसल्यामुळे त्याचा मृतदेह रस्त्यावर जाळण्यात आला। पुरोगामी म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुलेचे नाव घेणाऱ्या सत्ताधारी यांच्या राज्यात ही दयनीय अवस्था आहे। याबद्दल मातंग समाजाच्या लोकांनी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे। याबाबत माहिती अशी की घोडेश्वर तालुका मोहळे येथील भाऊसाहेब आष्टूळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले। गावामध्ये मातंग समाजासाठी स्मशानभूमी नसल्यामुळे दुसऱ्या स्मशानभूमीमध्ये त्यांचे प्रेत जाळण्यास इतर समाजातील लोकांनी विरोध केल्यामुळे व मातंग समाजाच्या लोकांसाठी स्वतंत्र व वेगळी स्मशानभूमी नसल्यामुळे भाऊसाहेब आष्टूळ यांच्या मृतदेहावर रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्यात आले।
यामुळे मातंग समाजातील लोकांनी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्या विरुद्ध तीव्र नाराजी व संताप व्यक्त करून मातंग समाजासाठी वेगळ्या व स्वतंत्र अशा स्मशानभूमीची मागणी त्यांनी केली आहे. उजनी धरणात सध्या एकूण 121.62 टीएमसी पाणी असून त्यात 57.96 टीएमसी उपयुक्त पाणी साठा आहे. सध्या धरणातील पाण्याची टक्केवारी 108.19% इतके आहे. मागच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरण अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. यंदा शेती व सोलापूर शहराला उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवणार नाही. 27 जानेवारीला रब्बी पिकासाठी कॅनॉल, बोगदा व उजवा आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाणार आहे. सोलापूर हा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, परंतु मागील काही वर्षात साखर कारखानदारीच्या माध्यमातून खरीप पिकाखाली क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. उजनी धरण हे सोलापूर, नगर, पुणे जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे. दरम्यान रब्बीच्या तुलनेत खरीप पिकास खालील क्षेत्र वाढल्याने जलसंपदा विभागाने उजनीतून पाणी सोडण्याच्या नियोजनात बदल केला आहे. तरीही रब्बी खालील पिकांचे क्षेत्र लक्षणीय असल्यामुळे आता शेती पिकासाठी पाणी सोडण्याची मागणी वाढू लागली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून जलसंपदा विभागाने आता जानेवारी अखेर उजनीतून पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. संबंध सोलापूर जिल्ह्यातील वाळू साठ्यांचे लिलाव झाले नसताना पंढरपूर तालुक्यातील सरकोल येथे यंत्राच्या सहाय्याने बेकायदेशीर वाळू उपसा होत आहे. याचा नाहक त्रास संबंध गावकऱ्यांना होत आहे. साहजिकच येथील तलाठी, कोतवाल आणि पोलीस पाटील यांना ही बाब माहीत आहे. येथील बेकायदेशीर वाळू उपसा होण्यास कारणीभूत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यावर कामात कसूर केल्याची जबाबदारी निश्चित करावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टीकडून करण्यात आली आहे. वाळू बंद आहे असे ठणकावून सांगणाऱ्या महसूल प्रशासनास आम आदमी पार्टीकडून घातले गेलेले हे अंजनच आहे. पंढरपूर तालुक्यात भीमा नदी पात्रातून वाळू उपसाला बंदी आहे, परंतु सरकोल येथील भीमा नदीच्या पात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा होत आहे. आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माणिक भोसले यांनी ही तक्रार केली आहे. सरकोल येथे वाळू उपसा सुरू आहे आणि तोही यंत्राच्या सहाय्याने, ही गोष्ट महसूल विभागाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. या संदर्भात निवेदन आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी तहसीलदारांना दिले आहे. यावेळी आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष नागेश पवार हेही उपस्थित होते. ब्रह्मपुरी येथे घरासमोर गोठ्यात बांधलेल्या एक बोकड व 2 शेळ्या असा एकूण 24,000 मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वी शेळ्या चोरणाऱ्याला जेरबंद करूनही शेळ्या चोरीच्या घटना थांबत नसल्याने पशुपालक हतबल झाले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की येथील फिर्यादी सुनील भारत सोनवले हे पशुपालक असून त्यांनी दिनांक 14 रोजी दिवसभर शेतामध्ये शेळ्या चारून सायंकाळी 1 जर्सी व काही शेळ्या घरासमोरील गोठ्यात बांधल्या होत्या. रात्री 12 वाजता कुत्री भुंकण्याचा आवाज येत असल्याने ते उठून गोठ्यात आले. त्यांनी पाहिले असता शेळ्या व जनावरे गोठ्यात होती. त्यानंतर दिनांक 15 च्या पहाटे 5:30 वाजता नैसर्गिक विधीसाठी फिर्यादी उठले असता त्यांना घरासमोर बांधलेली 1 शेळी, 1 बोकड, 1 पाठ असे 24,000 किमतीची शेळ्या दिसून आल्या नाहीत. सर्वत्र शोधाशोध केली मात्र ती मिळून न आल्याने त्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.